বুঝে পাইছো। জানবি আই এম সরি। ডোন্ট বি শ্রী। अगं जानवी, मी तुला हे सांगणारच होतो। अगं खरंच सांगणार होतो, विश्वास ठेव ना माझ्यावर। कधी? रिसेंटली। तू देण्यापूर्वी सांगितलं असतंस तर त्या सांगण्याला काहीतरी अर्थ उरतो श्री। मी दिले हे सांगण्यात फक्त माहिती देणं असतं। बरं, मला दुसऱ्यांकडून कळल्यानंतर मी सांगणारच होतो या म्हणण्याला काहीच अर्थ उरत नाही श्री। त्यात फक्त औपचारिकता उरते। लुक, हे बघ जानवी, मला माहिती आहे माझी चूक झाली, आय एम सॉरी, पण मला तुला खरंच हर्ट करायचं नव्हतं। अगं, हे बोलतोस आणि प्रत्येक वेळी हर्ट करतोस तू श्री। अगं, पण मी माफी मागतोय ना। मग श्री, ते नकोय मला। मग जानवी काय करू मी? आणि तुला हे आवडणार नाही याचा अंदाज होता मला। अंदाज? अरे मग आपण एकमेकांना ओळखतो हे म्हणणं काय असतं? पण माणसं कधीही एकमेकांना पूर्णपणे ओळखू शकत नाहीत ना जानवी। खरं आहे तुझं। उपहासाने बोलतेस तू। माझा भ्रमनिरास झालाय श्री। जानवी, तू मला हवी ती शिक्षा कर ग, पण प्लीज रागवू नकोस ना माझ्यावर। रागवले नाहीये, कळत आहे का? दुखावले मी। ओके, पण मग मी आता काय करू? काय करू सांग ना। मला असं वाटलं होतं तू ओळखतोस मला, तुला माझ्याबद्दल सगळं माहितीये। मी आजवर स्वाभिमानाने जगत आले आणि मला यापुढेही स्वाभिमानानेच जगायचंय। तू ह्याचा मान ठेवशील इतकी किमान अपेक्षा होती रे माझी, पण तू नाही ठेवलास। या उपर तू लपवाछपवी केलीस का श्री? तुला माहिती होतं ना मला वाईट वाटणार आहे, मला आवडणार नाहीये, याची कल्पना होती तुला। मग तरी सुद्धा माझ्या तत्वांपेक्षा एखाद्याला पैसे देऊन मिळणारा मोठेपणा हवा होता का तुला? मी तुझी अर्धांगिनी आहे म्हणतोस ना, आपलं 7 जन्मांचं नातं आहे, तरी सुद्धा तुला मला विचारावंसं नाही वाटलं? अरे निदान कल्पना द्यायचीस मला। जानवी, मला मान्य आहे माझी चूक झाली, बट आय जस्ट वॉन्टेड टू हेल्प। श्री, नवरा आहेस तू, माझा नवऱ्यासारखा राहा ना, कशाला देव बनायला जातोयस? एक मिनिट, कोणाला तरी मदत करणं हे तुमच्यामध्ये देव बनणं असतं का? गरज नसताना एखाद्याला मदत करणं म्हणजे हो देव बनणंच असतं। पण गरज नाही हे कोणी ठरवायचं? ठरवायची काय गरज आहे? त्यांना जर गरज असती तर त्यांनी मदत मागितली असती आणि ती सगळ्यात आधी माझ्याकडे मागितली असती। म्हणजे मला मदत मागितली नाही असं तुझं म्हणणं आहे का? माझं म्हणणं नाही। हे सगळं मी तुझ्यापासून लपवून केलं हा तुझा आरोप मला मान्य, मी गुन्हेगार आहे तुझा, आणि या उपर तुम्हाला जी काही शिक्षा देशील ना ती भोगायला मी तयार आहे, पण मला देव वगैरे बनायची काही इच्छा नाही बरं का, आणि कुठलीही आई, मग ती माझी असो, तुझी असो, नंदनची असो किंवा रस्त्यावर चालणाऱ्या कुठल्याही माणसाची आई असो, त्या प्रत्येकीत मला माझी आई दिसते। आई हा विषय माझ्यासाठी खूप सेन्सिटिव्ह आहे, माझा तो वीक पॉइंट आहे असं समज हवंय। तर हे बघ जानवी, मी असाच आहे आणि मला प्लीज बदलण्याचा प्रयत्न करू नकोस। आणि दुसरी गोष्ट, तुझ्या घरातली तू एकमेव अर्निंग मेंबर होतीस आणि आता तू माझी बायको आहेस, तेव्हा तुझ्या घराला मी माझं घर मानून जर काही मदत केली असेल ना तर काय मी खूप मोठं पाप केलंय का? खूप मोठा गुन्हा आहे का तो? हा, चांगलं वागणं हा काय दोष आहे का तुमच्या जगात? पण इथे बायको रुसणार आणि घरातले चिडणार का? एका आईने मुलाला काही पैसे मागितले आणि पुढचा मागचा कुठलाही विचार न करता त्या मुलाने त्या माऊलीला पैसे देऊन टाकले, म्हणून असं प्रॅक्टिकल जग आहे का तुमचं? जानवी, मी तुझ्या आईला 50,000 रुपये दिले, हे सगळं मी तुझ्यापासून लपवलं याचं मला नक्कीच दुःख आहे, याचं वाईट नक्की वाटतंय मला, पण तुझ्या आईला मी मदत केली याचं मला कधीही दुःखही होणार नाही आणि पश्चातापही होणार नाही, आयुष्यात कधीच नाही। देवाने मला खूप दिलंय आणि देण्याचा मला कधीच प्रॉब्लेम नव्हता, नाहीये, आणि मी जितकं देतो ना त्याच्या कैक पटीने जास्त देव मला देतो, कळलं? आणि हो, मी लोकांना मदत करणं थांबवू शकत नाही, मी असाच आहे आणि असाच राहणार।
बेबी वंसा, बेबी वंसा, बेबी वंसा, काय गं? बस बस बस, ठीक है, पानी पी, हलू हलू सावकाश, काय चलो? हाँ तबर बट्टे, काय चलो? गड़बड़ है, कसली गड़बड़? मंजे आईंचा अंदाज बरोबर ठरला, कशा बदल बोलते हैं स्कर्ना रे कमला? श्रीचा बदल, श्री बदल काय? धोखे ही भांडत होते, कौन धोखा? श्री आणि जानवी, अरे देवा आता ती कुणाशी भांडत होती? बेबी वंस कुणाशी काय? एकमेकांशी, आताच नवीन लग्न झाले ती माझ्या पोराला असं धारेवर धरायला लागली. मला सगळं नीट सांगणार आहेस का तू की त्यांचं कशामुळे भांडण झालंय? सांगते, इंग्रजी शिकव म्हणून मी श्रीला सांगायला गेले होते, ते आधीपासूनच भांडत होते. मग मी चोरून ऐकलं, मुद्दा मला नीट कळला नाही पण पैसे देण्यावरनं काहीतरी ती श्रीला बडबडत होती. तर श्री म्हणाला की कुणाची आई माझ्याकडे मदत मागायला आली तर मी तिला नाही म्हणू शकत नाही कारण तिच्यात मला माझ्या सहा आया दिसतात. कुणालाही मदत करणं मी नाही थांबवू शकत. बघा इतका चांगला पोरगा मिळालाय तर तिने कशाला असं भांडण काढायचं? बरं पैशाबद्दल काय म्हणत होती ती? ते काही नीट कळलं नाही, म्हणजे आगा पिछा काही कळलं नाही ना मला. पण ती त्याला सुनवत होती, तू काय स्वतःला देव समजतोस का? मला असं वाटतंय श्रीने कुणाला तरी मदत केली आहे हे बहुतेक तिला आवडलं नसेल. बऱ्याचदा त्यांच्या बोलण्यात ना आई आई असं दोन तीन वेळा आलं. अरे देवा, मग पुढे काय झालं? पुढे काय, पुढे श्री तिच्यावर चिडला असेल आणि खोलीत निघून गेला असेल. अरे देवा, एवढं सगळं घडलं? हो एवढं सगळं घडलं, नाहीतर काय? हे सगळं ना आईच्या कानावर घातलं पाहिजे. हा आईच्या कानावर घालायला हवं. आणि म्हणच मला वाटतं आपण श्रीशी पण बोलूया, हळवय हो पोर. नको नको, आता त्याच्याशी या विषयावर काही बोलायला नको, त्याआधी आपण आईशी बोलूया. हा श्रीशी नको बोलायला, त्याआधी आईशी बोलूया. हा चला. अग नाही नाही तू नको येऊस, मी एकटीच जाते. आता ती झोपायच्या तयारीत असेल ना तर तिचा मूड बघायला लागेल, मग मी विषय काढीन तिच्याकडे. तू इथेच थांब हा. आणि हो तू श्रीशी काहीही बोलायला जाऊ नकोस. तू या विषयावर काही श्रीशी बोलायला जाऊ नकोस. तू 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 हा म्हणजे मी नाही बोलणार. मी आलेच. जा जा जा. वंश आईशी बोलणार आहेत आणि मला श्रीशी बोलायचं नाहीये. वहिनीनं तर सांगायला हवं ना. हा वहिनी. आई जरा बोलायचं होतं तुझ्याशी. माझी आता झोपायची वेळ झालीय, उद्या नाही का बोलता येणार? अगं खूप महत्वाचं आहे. तुला हीच वेळ सापडते का ग महत्वाचं बोलायची? सॉरी नाही. बोल. श्री आणि जान्हवीचं भांडण झालं. काय? हो. कधी? आत्ता. कशावरून? बहुतेक पैशावरनं असणार कारण श्रीनी कुणाला तरी पैसे दिलेत हे जान्हवीला आवडलेलं नाहीये. आणि हे तुम्हाला कसं कळलं? इंदुबाईंनी ऐकलं ना. नाही नाही आई, इंदुबाईंनी ऐकायला गेली नव्हती. तू आम्हाला सांगितलंयस ना आता हे सगळं बंद करायचं, तेव्हापासून आम्ही कुणाचं काही ऐकायला जात नाही. तिला ना इंग्रजी शिकायचं होतं म्हणून ती श्रीला सांगायला गेली होती, तेव्हा ऑलरेडी त्यांचं भांडण झालं होतं. बेबी इंदू शरवीपेक्षा कमी पण मेंधळी आहेच. नक्की झालंय का भांडण? नाहीतर साधा वाद झाला असायचा आणि ही भांडण झालं म्हणून सांगत फिरत असायची. हो अगं, श्री चिडून त्याच्या खोली बाहेर पण गेला. म्हणजे नक्कीच तो दुखावला गेलाय. हिला काय गरज आहे त्याच्याशी भांडायची? इतकं सुखासुखी सगळं मिळतंय ना तिला, मग कशाला भांडायचं? वाटलं होतं त्याच्यापेक्षा लवकर तंटे सुरू झालेत. नाही आई, तू म्हणतेस तेच बरोबर. तिची आई सुद्धा कारणाशिवाय भांडते आणि आता मुलगी सुद्धा. आता आपण त्यात पडायचं नाहीये. पण मग काय करायचं? खरं सांगू बेबी, मला ही मुलगी कितीही आवडत नसली, तिचा कितीही राग येत असला तरी सुद्धा कुठेतरी वाटायचं या मुलीनं आपल्या घराची संसार न टिकण्याची परंपरा मोडून दाखवावी, श्रीशी सुखानं संसार करून दाखवावा. मी तिचे सगळे गुन्हे माफ करेन, तिला आपलंस करेन. बुद्धी नाकारायची पण मन म्हणायचं ही मुलगी तशी नाहीये जशी आपल्याला वाटतीये. मन चांगल्याचीच आशा धरून राहतं ना.
हो पण आई अगं मनाच्या वाटण्याला काही लॉजिकच नसतं. तेच ती सिद्ध करतीये. पण मग आता करायचं काय? काय झालंय हे सविस्तर कळल्याखेरीज आपण काहीही करायचं नाहीये. इंदुवहिनी अर्धवट ऐकलं नसेल? तिने बरोबर ऐकलं असलं तरी तेवढं पुरेसं नाहीये काही करण्यासाठी. आई आपण श्रीशीच बोललो तर? श्री कुठे? तो त्याच्या नेहमीच्या जागी बसला असेल. हे बघा तुम्ही सगळ्या जणी नीट लक्षात ठेवा, आपल्याला श्री बरोबरच राहायचंय. तो कितीही रागवला ओरडला विचित्र वागला तरीही त्याच्यापासून दूर जायचं नाहीये. आता मला नीट शांतपणे इंदून काय काय ऐकलं ते नीट आठवून सांग. मी इंदुवहिनीच्या खोलीत बसले होते. म्हणजे भांडली श्रीशी? ती श्रीशी भांडली का श्री तिच्याशी भांडला का दोघांचंही एकमेकांची भांडण झालं? ते महत्वाचं आहे का शरे? ते भांडले हे खरं. मग आपण मिटवूया. खरंच बोलूया का दोघांशी? नाही नाही आई बघून घेतील ना काय करायचंय ते. आपण आपल्या पुराच्या बाजूने उभा राहायचं एवढं मात्र नक्की. तेव्हा काय होऊन बसलंय हे? तरी मी तुम्हाला सांगत होते जास्त तिच्या पुढे पुढे करायला जाऊ नका म्हणून. पण माझं ऐकतंय कोण? इंदू बहिणी अहो नवरा बायकोंमध्ये काही भांडणं होत नाहीत का? आत्ताच लग्न झाले ना लगेच भांडणाला सुरुवात. आता याचा शेवट काय होईल ते देवालाच ठाऊक. इंदू नको बाई असं बोलूस. बहिणी आता माझ्या बोलण्याने काही होणार आहे का? ती महामया आपल्या पोराशी कचा कचा भांडतीये, आपण काय करणार? जसे भांडलेत ना तसं मिटलंय त्यांचं भांडण. शरे तुला ना काही अक्कल नाही, तू गप्पच बस. पण खरंच इतकं सिरियस भांडण झालंय का? श्री खोली बाहेर निघून गेला म्हणजे याचा अर्थ काय? बाई कुठे गेला तो? बाहेर बसलाय. आपण जाऊया. नको त्याला एकट्याला राहू दे थोडा वेळ, कदाचित त्याचा तोच शांत होईल. हो त्याला लगेच असं डिवचलेलं नाही आवडत कारण. आणि बेबी वन्स आईशी बोलायला गेलेत ना, मग त्या ठरवतील काय करायचंय ते. आता हे आईनं कशाला सांगायला हवं होतं? नाही समजा आईनं नाही सांगितलं आणि उद्या जर यांचं काही मोठं झालं तर आई आपल्यालाच म्हणतील ना की मला काही सांगितलं नाही म्हणून. पण परवा परवापर्यंत तर सगळं बरं होतं त्यांचं. हो ना परवा चांगल्या मूड मध्ये होती ती. हो हिला सगळं आठवतंय, माहेरी गेली आणि बी नसलं, माहेर त्याने शिकवलं असेल. नाही नाही मला नाही असं वाटत. काय बहिणी अहो मुलीकडचे असून चंद्रहार आणि सोन्याची जरीची साडी मागितली तिच्या आईने तरी तुम्ही तिची बाजू घेताय? मुलाकडचे असल्यासारखे वागतायत ते. आईंचा चांगुलपणा म्हणून आईनी काही वाढवलं नाही, नाहीतर केव्हाच वराट परत पाठवलं असतं. कारण श्रीचं लग्न व्यवस्थितपणे पार पाडावं हीच त्यांची इच्छा होती. एकूण काय या घराला लागलेल्या शापाने श्रीलाही सोडलं नाही. शापानं कशाला? तिच्या बाबतीत आईने जे म्हटलं तेच खरं झालं ना. जे झालंय ते कशाला उगाळत बसायचं? आता तरी आपण शहाण्या होऊया आणि आई म्हणतायत तसं वागूया. पण वहिनी ती विनाकारण भांडणारातली मुलगी नाहीये. शरे एक तर तुला अक्कल नाही त्यामुळे तू गप्प बस. तर मी काय केलं? विनाकारण भांडणारातली ती नाही म्हणजे काय श्री विनाकारण म्हणतो का? नाही श्री तर मुळात भांडणारच नाही, कारण असेल तरी भांडणार नाही. हे पटतंय ना तुला? हो मग कशाला तिची बाजू घेतेस? मी बाजू घेत नाहीये बहिणी मी. आणि तशीच जर वेळ आली तर कुणाच्या बाजूने उभी राहशील, जान्हवीच्या की श्रीच्या? अशी वेळ काय येईल पण? देव जाणे. नाही पण जान्हवीनी जरा समजुतीने घ्यायला हवं होतं सगळं. तर आपण तिच्या मनासारखं वागतोय आता. हा एवढा का चिडला? आजच चुकलं, मीच त्याला एवढं बोलायला नको होतं. पण आईने सांगितलं की तिने पैसे मागितले नाहीत. श्रीच्या बोलण्यावरून कळतंय की तिने मागितले असावेत. आई खोटं बोलूच शकते पण श्री नाही खोटं बोलायचा.
पण त्याला मला सांगायचं ना की तुझ्या आईने मागितले म्हणून मी दिले. म्हणा त्याला तरी कसं माहिती असणार मी एवढी चिडली. श्रीचा हेतू चांगला होता यात शंकाच नाही, पण अशी सतत आणि अवाजवी मदत करून श्री पिंट्याचं माझ्या फॅमिलीचं नकळत नुकसान करतो हे त्याच्या लक्षात येत नाहीये का? अशी कष्ट न करताच जर मोठी रक्कम घरात यायला लागली तर कष्ट करण्याची गरज काय असं वाटू शकतं ना यांना. विशेषतः पिंट्याची आत्ताची अवस्था पाहता पैसे नाहीत ही सिच्युएशन त्याला कळली पाहिजे. त्याचा त्याला त्रास झाला पाहिजे तर जबाबदारीने वागायला शिकेल ना तो. परिस्थितीची झळ पोचलीच नाही त्याला तर तोच काय कुणीही चोकावू शकतं. श्री म्हणजे एटीएम नाहीये किंवा इझी मनी नाहीये. मी बायको असून माहेरी देण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेत नाही म्हटल्यावर आई आणि पिंट्यापर्यंत तो मेसेज न सांगता जाईल त्यांना कळेल असा हेतू होता माझा. एकदा रे एकदा श्री तुम्हाला कल्पना द्यायला हवी होतीस. मी खरंच सांगितलं असतं तुला पण माझंच चुकलं. मी सांगूनच ठेवायला हवं होतं आणि इतकं स्पष्टपणे सांगितलं असतं तर त्यानेही मागितले नसते. पण मला तरी काय कल्पना होती आई त्याच्याकडून पैसे घेईलच म्हणून. आईचा हव्यास माहितीये मला पण ती तारतम्य सोडूनच वागेल याची खरंच कल्पना नव्हती मला. डिस्टर्ब केलं का ग? नाही असं काही नाही. काही नाही म्हटलं तुझ्या कानावर घालावं. काय रे? अगं मी आणि पिंट्या तुझ्या त्या गीताच्या बहिणीचं घर बघून आलो आणि हो तुझ्या घरच्या सामानाचं पण पॅकिंग झालंय. अरे पण मी बाबांना म्हटलं होतं मी येईन म्हणून. सोड ना जान्हवी. हे बघ मला पिंट्या पण म्हणाला की ताईला उगाच कशाला त्रास द्यायचा. सो तुझं सगळं सामान पॅक करून झालंय. उद्या टेम्पो पण बुक केलाय. तू एक काम कर ना उद्या ऑफिस सुटलं ना की डायरेक्ट नवीन घरीच ये ना. मी पण असेनच तिकडे शिफ्टिंगला. बरं आम्ही पुढच्या आठवड्यात शिफ्ट होतोय जान्हवी. हो काय झालंय तुझी तब्येत बरी नाहीये का? नाही काही नाही. मग एवढी अपसेट का वाटतेस तू? अरे असं खरंच काही नाहीये. नाही म्हणजे काहीतरी झालंय सांग ना प्लीज. भेटल्यावर बोलूया ना. नाही मला आत्ताच्या आत्ता सांग प्लीज. हे बघ तुला माझी शपथ आहे. ए अरे हे काय रे मनीष असं काय असतं? सांग ना प्लीज. श्री आणि माझं छोटंसं भांडण झालं. एवढंच ना? अगं त्याचं एवढं टेन्शन का घेतेयस? हे बघ गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आपापल्या घरात राहून सुद्धा त्यांची भांडणं होतात. मग एकाच छताखाली राहणाऱ्या नवरा बायकोचं भांडण नको का व्हायला? त्याशिवाय संसार कसा पुढे चालणार? बरं एक काम कर श्रीला फोन देत आवडतो नाही मी त्याला चांगलंच ओरडतो. त्याला सांगतो की यापुढे माझ्या मैत्रिणीशी अजिबात भांडायचं नाही आणि भांडण झालंच तर लगेच तिला सॉरी म्हणायचं. तो नाहीये. कुठे गेला? माझ्यावर चिडून बाहेर गेलाय. हॅलो मनीष. तू का सिरियस झालायस? जान्हवी मी तुझ्या इतका हुशार नाहीये पण मी तुला एक सांगू ऐकशील माझ? ऐकेन ना. जान्हवी तुमची भांडण तुमच्यातच राहते. आपण भांडतो आणि परत एकत्र येतो ग पण हीच भांडणं घरच्यांपर्यंत पोचली की मग प्रॉब्लेम वाढतात. चार डोकी चार स्वतःचे विचार सांगतात आणि मग ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या होऊन जातात. आपल्याला सुरुवातीला फॅमिलीचा खूप आधार वाटत असतो पण नंतर फक्त आपलाच प्रॉब्लेम नाही राहत ग त्यात फॅमिलीचे इश्यूज पण इन्वॉल्व्ह होतात आणि मग गुंता वाढतो. हा गुंता सुटायच्या ऐवजी नातं संपवणं हे जास्त सोयीस्कर वाटायला. श्री नाही सांगणार कुणाला मला खात्री आहे. अरे जान्हवी श्री त्याच्या आयांबरोबर राहतो. अगं त्याने त्यांना नाही सांगितलं ना तरी ते अगदी सहज कळू शकतं की श्रीचं कोणाबरोबर तरी भांडण झालंय.
मनीष थँक्स. मी आता फोन ठेवते. का काय झालं? हे बघ मला पटतंय तुझं. मी पटकन बाहेर जाते आणि श्रीला बोलवून आणते. ओके चालेल. काळजी. आणि हो काही वाटलं तर लगेच मला फोन कर. कळलं का? हो. बरं घरी काही सांगू नकोस हा तू. वेडी आहेस का जान्हवी? मी कशाला सांगेन कोणाला काही. बाय बाय. तुला माहिती होतं ना मला वाईट वाटणार आहे, मला आवडणार नाहीये याची कल्पना होती तुला. मग तरी सुद्धा माझ्या तत्वांपेक्षा एखाद्याला पैसे देऊन मिळणारा मोठेपणा हवा होता का तुला? श्री नवरा आहेस तू, माझा नवऱ्यासारखा राहा ना, कशाला देव बनायला जातोयस? एक मिनिट, कुणाला तरी मदत करणं हे तुमच्यामध्ये देव बनणं असतं का? गरज नसताना एखाद्याला मदत करणं म्हणजे हो देव बनणंच असतं. पण गरज नाही हे कुणी ठरवायचं? ठरवायची काय गरज आहे? त्यांना जर गरज असती तर त्यांनी मदत मागितली असती आणि ती सगळ्यात आधी माझ्याकडे मागितली असती.